भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. नुपूर शर्मा आणि नवीन जिंदल यांच्यावर भाजपने हा पक्षातून हटवलं असलं तरी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून महाराष्ट्रातील औरंगाबाद, सोलापूर, परभणी, जालना आणि नवी मुंबईत निदर्शनं करण्यात आली आहेत. औरंगाबाद आणि सोलापूरमध्ये मुस्लिम समाजाचे लोक मोठ्या प्रमाणावर एकत्र जमले आहेत. परभणी आणि जालना जिल्ह्यात देखील आंदोलकांनी निदर्शनं करत कारवाईची मागणी केली. सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समुदायाने पक्षीय भूमिका बाजूला ठेवत एकत्र येत निदर्शनं केली आहेत. या सर्व घडामोडींवर महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाहूया ते काय म्हणाले. या संदर्भामध्ये कालच आमच्याकडे महाराष्ट्र पोलिसांच्याकडे अशा प्रकारचं आंदोलन आज होणार आहे अशा प्रकारची माहिती मिळालेली होती आणि त्या दृष्टिकोनातून राज्यातल्या सर्व इगिट्सला सावध करण्यात आलेलं होतं आणि त्यांना बंदोबस्ताच्या दृष्टीनं तयारी करायला सांगितली. आज हा प्रकार ज्याला घडला कळाला त्याचा आढावा घेतला. सोलापूर, औरंगाबाद, जालना आणि महाराष्ट्राच्या काही शहरामध्ये मुस्लिम समाजानं शांततेच्या मार्गाने हे आंदोलन केले आहे आणि साहजिक आहे की आपल्या सर्वोच्च श्रद्धास्थानाबद्दल जर अशा प्रकारचे चुकीचे उद्गार कोणी जर काढत असेल तर त्याचा राग सगळ्यांच्या मनामध्ये असणं स्वाभाविक आहे. परंतु मी या निमित्तानं एवढं सांगतो की ज्या नुपूर शर्मांनी याच्या संदर्भामध्ये हे चुकीचे उद्गार काढले किंवा नवीन जिंदाने उद्गार काढले महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विरोधामध्ये पोलीस केस दाखल झालेले आहेत. पोलीस त्याची पूर्ण दखल घेतीलच, परंतु देशाच्या सरकारने याची दखल घेऊन त्यांच्या विरोधामध्ये कडक कारवाई केली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मी महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला धन्यवाद देईन की आपण शांततेच्या मार्गानं हे आंदोलन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी कमिशनर, कलेक्टर, तहसीलदार यांना भेटून आपलं निवेदन दिलं आहे. सर, मोठ्या संख्येने औरंगाबाद असेल, सोलापूर असेल, या ठिकाणी मुस्लिम बांधव रस्त्यावरती उतरले, मुंबई असेल, ठाणे असेल किंवा या भागात देखील संवेदनशील असे काही विभाग आहेत, परिसर आहेत, तर त्या ठिकाणी कशा पद्धतीची खबरदारी जी आहे ती घेतली? पूर्ण खबरदारी घेण्यात आलेली आहे. आवश्यक तो पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला होता आणि गरज असल्यास अधिकच बळ त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये एस आर पी एफच्या माध्यमातून बाकीची सगळी तयारी पूर्ण करण्यात आलेली होती. परंतु इनपुट होता आणि त्या इनपुटप्रमाणे घटना केली आणि पोलिसांनी सुद्धा हळूवारपणाने परिस्थिती हाताळलेली आहे आणि मुस्लिम समाजाने सुद्धा मदत केली.